राधानगरी धरण क्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे. पाण्याची आवक वाढल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पावसाचा जोर आणखी वाढल्यास बुधवार दिनांक 26 रोजी पहाटे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. धरण क्षेत्रात दुपारी 4 पर्यंत 36 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आतापर्यंत पाणी पातळी 345.55 फूट व पाणी साठा 7,990.56 दशलक्ष घनफूट इतका आहे. 95.56% धरण भरले असून खासगी जलविद्युत केंद्रातून 1550 क्युसेक्सने विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे. रात्रभर पावसाने जोर धरल्यास पहाटे स्वयंचलित दरवाजे खुले होतील. संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेऊन नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. सुरक्षितता म्हणून जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावातील नागरिकांचे स्थलांतर सुरू केले आहे. आणखी 4 दिवस जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला असून पंचगंगेची पातळी 40.5 फुटांपर्यंत पोहोचली आहे. तब्बल 82 बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.